महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले के आते से काटोल बाईपास चौक वाड़ी में शनिवार 26 जून को दोपहर 12 बजे राज्यव्यापी आंदोलन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विरुद्ध में किया गया। कार्यकर्ताओं ने हाथ में फलक और झंडे लेकर केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। आयोजक अश्विन बैस ने ओबीसी समुदाय को आरक्षण दो या पद से इस्तीफा दो, ऐसे नारे लगाए थे। आंदोलन का आयोजन हिंगना विधानसभा युवा कांग्रेस अध्यक्ष अश्विन बैस द्वारा किया गया था। इस दौरान अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के कुंदा ताई राउत व अश्विन बैस, इनके नेतृत्व में प्रकाश कोकाटे, भीमराव लोखंडे, भीमराव कांबे, योगेश कुमकुमवार, विनोद लांगोटे, किशोर नागपुरकर, आशीष पाटिल, अशोक गढ़लिंगे, ईशान जंगली, गणेश पावनी, पंकज फलके, गोकुल जुमना की, निकेश भागवतकर, रोहन नागपुरकर, अमोल केदार, अविनाश बारंगी, शिवम पिंपर शिंडे और सभी युवा कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। आज आम्ही इथे हिंगना विधानसभा युवक कांग्रेस व नागपूर तालुका कांग्रेस वाडीच्या कांग्रेस तर्फे नारी निर्देशन मोदी सरकार केंद्र सरकारच्या विरोधात केलं। जे ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे त्याच्या विरोधात आज आम्ही इथे काटोल बायपास चौक वाडी इथे नारी निर्देशनचं आंदोलन केले। 12 वाजता आंदोलन सुरू झालं। 12 ते 1 ते 1.5 तास आम्ही हे नारी निर्देशनचं आंदोलन सुरू ठेवलं। मोदी सरकारची जे मागील 7 वर्षापासून जे हुकूमशाही सुरू आहे, कोणतेही काम, कोणतेही डिसिजन जे ते तातडीनं घेतात, कोणतेही डिसिजन जे लोकांचा विचार न करता, आज पेट्रोल डिझेल तुम्ही पाहू शकता किती महाग झालेलं आहे, 100 च्या वर पेट्रोल आणि डिझेल झालेलं आहे। तरी पण या मोदी सरकार आतापर्यंत झोपलेली आहे। जेव्हा डिझेल 60 आणि 70 रुपये पेट्रोल होता तेव्हा या मोदी सरकारचे जे नेता होते ते बाहेर येऊन तिथं आंदोलन करत होते। आज कुठं गेले ते मोदी सरकारचे नेते आणि मंत्रिमंडळ? भाजप सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ज्या ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण रद्द नाही झालं पाहिजे आणि ओबीसीला आरक्षण कंटिन्यू राहिलं पाहिजे, याकरिता हिंगना विधानसभा युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, तालुका काँग्रेसतर्फे या ठिकाणी आम्ही या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं आणि तेव्हा या सरकारने कोर्टाला आपल्या राज्याकडून पत्र दिले की ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात यावं आणि आज एक नौटंकी करून राहिले की त्यांनी पण बीजेपीवाल्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करून ओबीसी लोकांची दिशाभूल करत आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जसं पत्र दिलं तसं तुम्ही आपल्या केंद्र शासनाला, मोदीला आदेश सांगा की तुम्ही जनगणना करा आणि हे आरक्षण आमचं कंटिन्यू राहिलं पाहिजे, आरक्षण रद्द झाला हा कायदा तुम्ही स्थगिती दिली पाहिजे। बीसीएन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।